संगीताच्या मैफिलीत सजली कात्रजकरांची पहाट। प्रगती फाउंडेशन आयोजित संवाद पायल वृंद प्रस्तुत दिवाळी पहाट हा कार्यक्रम दिनांक 26 ऑक्टोबर 2022 रोजी भगवान महावीर स्वामी उद्यान येथे संपन्न झाला। या कार्यक्रमांमध्ये गायक, संगीत दिग्दर्शक, कवी डॉक्टर सलील कुलकर्णी, सूरनवा ध्यासनवा आशा उद्याची याची फायनलिस्ट रश्मी मोघे व प्रसिद्ध गायिका सई टेंबेकर यांनी आपल्या मधुर अशा गीतांनी उपस्थितींची मने जिंकली। यावेळी परिसरातील नागरिकांनी सुमधुर गीते तसेच संगीत किस्से यांचा अनुभव घेत संगीताची सुरम्य पहाट अनुभवली। या सांगतिक दिवाळी पहाटेच्या सुरम्य वातावरणामध्ये नागरिक मंत्रमुग्ध झाले होते। या स्वरामधुर दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन पुणे मनपा नगरसेवक श्री प्रकाश कदम, माजी नगरसेविका पुणे मनपा सौ भारतीताई प्रकाश कदम, प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष श्री प्रतीक प्रकाश कदम यांच्या वतीने करण्यात आले होते। एकटी एकटी घाबरलीस ना वाटलंच होत आई, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही। बरं झालं आला सोन्या काही खोट नाही, कुशीत नसत पिल्लू तेव्हा घाबरतेच रे आई। रात पण वेला नाचून करते निवडणूक येत आहे, जाते आहेत, कुणी मतदान मागते काय मागत, कुणी पाया पडते, पण कोरोनाच्या काळात कुणी उभे राहिले होते ते तुम्ही अभ्यास करा। कोरोनाच्या काळात ज्यांनी काम केलं त्यांना पुढे हे करा आणि तुम्ही ते विसरून नका। कोरोना आपलं किती महत्त्वाचं आपल्याला भरत कोशागिरी यांनी प्रतीक कदम यांना अवॉर्ड दिला की कोरोनाच्या काळात महाराष्ट्रात एक नंबर काम केले। आपल्याला आपल्या गावची सुधारणा झाली पाहिजे, आपल्या समाजाची सुधारणा झाली पाहिजे, आपल्या समाजाची विकृती केली पाहिजे, हे कधी सुधारलं पाहिजे आपला देश। आपल्या देशातला ऋषी सुनी काय केले, युकेचा पंतप्रधान अध्यक्ष झाला आणि आपण इकडे तसंच राहतो। त्या ऋषी त्या हिंदुस्थानचं नाव त्यांनी युकेमध्ये केले, आपणही काहीतरी नाव केलं पाहिजे। धन्यवाद। उपस्थित आजच्या या दिवाळी पहाट आणि पाडव्याच्या पहाट तसेच आज भाऊबीज देखील आहे, तर उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि दरवर्षी आपण नेहमी या कार्यक्रमाला उपस्थित राहणारे सर्व रसिक वर्ग, खरं तर अतिशय आनंद होते आहे की आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात। पावसाने देखील एक चांगला उघडा मिळाला आणि सगळ्यांना एक दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करता आली आणि एक उत्साहभराचं वातावरण ह्या दिवाळीच्या निमित्त आज सगळ्यांचे साजरा केली। ह्या दिवाळीच्या निमित्त मी सर्वांना सुखाची, समृद्धीची आणि भरभराटीची आहो ही शुभेच्छा देतो आणि
येणाऱ्या काळात देखील असेच उपक्रम असेच कार्यक्रम आम्ही प्रगती फाउंडेशनच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या भागामध्ये घेत राहू ही गवाही देतो. थांबतो. की फक्त पेठांमध्येच डॉक्टर सलील कुलकर्णी किंवा इतर जे काय नामवंत मंडळी आहे हे कार्यक्रम सादर करतात, पण आपल्या कात्रजच्या उपनगरामध्ये किंवा आपल्या सुखसागर नगरमध्ये प्रत्यक्षात या ठिकाणी भाऊंच्या माध्यमातून डॉक्टर सलील कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि त्यांनी अतिशय स्वरमधुर आवाजामध्ये तुमचे सर्वांचे कर्ण तृप्त केले, त्यांचं प्रथम मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. त्याचबरोबर खरं तर कादरच सुजलाम सुफलाम करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतलं किंवा आताच भाऊंनी निळफुलांच्या आवाजामध्ये सांगितलं की व्हॅक्सिनच्या कालखंडामध्ये कोरोनाच्या कालखंडामध्ये व्हॅक्सिन मॅन म्हणून ज्यांना पुरस्कृत करण्यात आलं आपल्या महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाऊंचे सुपुत्र ज्यांना सर्वांनाच माहिती की तरुण तरफदार नेतृत्व माननीय प्रतीकदादा कदम यांना मुंबईमध्ये राज्यपाल भवनमध्ये त्यांनी एक उत्कृष्ट ज्या व्यक्तीने म्हणजे देशामध्ये व्हॅक्सिन मॅन म्हणून जसा नावलौकिक केला असे आपले प्रतीकदादा कदम त्यांचं देखील कार्य भाऊंच्या नंतर अतिशय सुयोग्य आहे आणि योग्य दिशेने आहे. खरं तर असं म्हटलं जातं की भाऊंचा वसानी वारसा अतिशय योग्य पद्धतीने चालवता आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आज होतोय. आपण प्रत्येकाने या दोघांसाठी प्रमुख टाळ्या वाजवूयात.